पोस्ट विभागानं आता काट टाकली असून कॉर्पोरेट कंपन्यांसह सर्वांनाच अधिक सक्षमतेनं सेवा देण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. कॅगनं 2015 साली प्रकाशित केलेल्या अहवालात डाक खात्याची स्पीड पोस्टची सेवा इतर कुरिअर कंपन्यांपेक्षा खूपच सरस असल्याचं म्हणलं होतं. त्यानुसार खात्यानं कामकाज अधिक गतिमान केलंय अशी माहिती गोवा परिक्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल विनोद कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापूर इथं रेल्वे मेल सर्व्हिसच्या कार्यालयात व्यवसाय वृद्धी विभागाच्या उद्घाटनानंतर त्यांनी ही माहिती दिली. पोस्ट विभागानं अत्याधुनिक साधन सामुग्रीनं सज्ज असलेल्या व्यवसाय वृद्धी विभागांची उभारणी सुरू केली आहे. सर्वसामान्यांसह कॉर्पोरेट कंपन्या, संस्था, व्यावसायिक यांच्या गरजा ओळखून बल्क मेल अर्थात मोठ्या संख्येनं टपाल पाठवण्याची सुविधा निर्माण केली आहे. त्यासाठी रेल्वे मेल सर्व्हिसच्या कार्यालयात व्यवसाय वृद्धी कार्यालय सुरू करण्यात आलंय. या कार्यालयाचं उद्घाटन आज गोवा परिक्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल विनोद कुमार यांच्या हस्ते झालं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी इथल्या सेवांची माहिती दिली. जो जिसके पास बल्क मेल है, नंबर ऑफ आर्टिकल्स ज़्यादा है, वो इधर फैसिलिटी यूज़ कर सकते हैं. हम इधर हाई स्पीड फ्रैंकिंग मशीन का प्रोविजन किया है, पिकअप फैसिलिटी दिया हुआ है. तो कॉरपोरेट जो क्लाइंट्स है या इंडिविजुअल क्लाइंट्स है जिनके पास ज़्यादा वॉल्यूम ऑफ मेल है, वो इधर कॉन्टैक्ट करके पिकअप फैसिलिटी यूज़ कर सकते हैं और इधर आके प्री मेलिंग एक्टिविटीज़, इधर हमारे लोग उनको प्री मेलिंग एक्टिविटीज़ like including mail in the envelope, pasting the envelope, जो pre mailing activities है वो भी government notified rate में करके देंगे. सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत हे कार्यालय सुरू राहणार आहे. खाजगी कुरिअर कंपन्यांच्या तुलनेत स्पीड पोस्ट सेवा सरस आहे असं त्याने सांगितलं. 2015 मध्ये कॅगनं तसा अहवाल संसदेत सादर केल्याचं विनोद कुमार यांनी स्पष्ट केलं. सीएजी का ऑडिटर्स ने डायरेक्टली आर्टिकल्स भेजा पूरे सिटीज़ में या इंडिया में, तहसील में, विलेजेस में, और ये रिपोर्ट पार्लियामेंट में भी टेबल हुआ और उसके मुताबिक उन लोगों का कंक्लूशन ये है कि इंडिया का बेस्ट कुरियर सर्विस स्पीड पोस्ट है, क्योंकि 99% आर्टिकल्स जो पब्लिश्ड नॉर्म्स में उन लोगों ने हमारे डिपार्टमेंट ने डिलीवर किया, जो पब्लिश्ड नॉर्म्स में डिलीवर किया, लेकिन प्राइवेट कुरियर्स ने सिर्फ वो लोग 90% डिलीवरी कर पाया. ये सिटीज़ का स्टडी है और तहसील और विलेज के बारे में सीएजी ने ये बताया कि डिपार्टमेंट ऑफ पोस्ट के अलावा कोई भी रिलायबल सर्विस प्रोवाइडर नहीं है इंडिया में विलेज तक पहुंचने के लिए. 2-65-74-00 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केल्यास टपाल गोळा करण्यासाठी कर्मचारी आपल्या दारी येईल असं प्रवर डाक अधीक्षक रमेश पाटील यांनी सांगितलं. त्या व्यतिरिक्त कोल्हापूर विभागात 4 पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्त 69 ऑफिसमध्ये आधार कार्ड अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचं पाटील यांनी सांगितलं. तसंच पोस्टल विमा, बचत खाती, ठेवी, इतर सेवा पूर्ण क्षमतेनं सुरू असल्याचं सांगून कोणतीही तक्रार असल्यास तत्काळ कळवल्यास त्यात सुधारणा होईल असं त्यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला रेल्वे मेल अधीक्षक डी के शिलीन, ग्राहक वस्तू भांडारचे ए आर खोराटे, डाक उपअधीक्षक संजय देसाई उपस्थित होते.